संवेदनेच्या पातळीवर बळीराजाच्या वेदना अनुभवण्याचा आणि न्याय हक्कासाठी शेतकऱ्यांसाठी स्वाभिमानानं जगण्याचा हक्क मागण्यासाठी शेतकरी आणि शेतकरी पुत्रांच्या वतीनं एक दिवसाचं अन्नत्याग आंदोलन आज करण्यात आलं. यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण येथील शेतकरी स्वर्गवासी साहेबराव करपे यांनी आपल्या पत्नी मालतीताई यांच्यासह 19 मार्च 1986 रोजी सहकुटुंब शेतकरी विरोधी धोरणांना कंटाळून सामूहिक आत्महत्या केली. तेव्हापासून सुरू झालेल्या आत्महत्यांचं सत्र सुरूच आहे. शेतकरी विरोधी धोरणं आणि कायद्यांच्या विरोधात शेतकरी संघटना आणि शेतकरी पुत्र यांच्या वतीनं पैठण गेट इथं एक दिवसाचं सामूहिक अन्नत्याग आंदोलन करण्यात आलं. यावेळी डॉक्टर राजेश करपे, चंद्रकांत चव्हाण, विश्वंभर कुलकर्णी, प्राध्यापक राम चव्हाण, श्रीकांत उमरीकर, श्याम दांडे, डॉक्टर पुरुषोत्तम देशमुख, धम्मपाल जाधव आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. दिवसेंदिवस शेतीविषयक सरकारची धोरणं शेतीविरोधीच आहेत. म्हणजे शेतकऱ्याचं मरण हे सरकारचं धोरण आता आम्हाला दुर्दैवाने परत परत म्हणावं लागतं. लोकशाहीमध्ये सरकार येतात, सरकार जातात, पण ते धोरण जे आहे शेतीविरोधी ते काही बदलत नाही, हे खरं मूळ रुग्ण आहे. शेतकऱ्याच्या मूळ 3 मागण्या आहेत. सगळ्यात पहिल्यांदा शेतकरी विरोधी जे काही कायदे आहेत ते तातडीनं रद्दबातल झाले पाहिजे. नंबर दुसरी गोष्ट, शेतकऱ्याला जे बाजारपेठेचं स्वातंत्र्य पाहिजे ते दिलं जात नाही. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्याला तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य दिलं गेलं पाहिजे, ते पण दिलं जात नाही. अजूनही ह्या मूळ प्रश्नाला हात घालण्याचं काही शासन धोरण ठेवतं आहे दिसत नाही. म्हणून आम्ही एक दिवसाचं अन्नत्याग हे आंदोलन इथं केलेलं आहे. आज तागायत लाखो शेतकऱ्यांनी या देशामध्ये आत्महत्या केलेल्या आहेत आणि या सगळ्या आत्महत्याच्या प्रती सहवेदना व्यक्त करण्यासाठी समाजाचं आणि शासन यंत्रणांचं लक्ष याकडे वेधून घेण्यासाठी आम्ही आज औरंगाबाद शहरातील शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि किसान पुत्र जे या प्रश्नाच्या विषयी संवेदना आहेत असे सगळे एक दिवसाचं अन्नत्याग आंदोलन करण्यासाठी या ठिकाणी